काँग्रेस पक्षात सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षा व्यक्त करणारे आरिफ शेख हे तडजोडीनंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रकाशवाले यांनी दिली आहे. मागील पालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या कारणावरून काँग्रेस पक्षाच्या नेत्यात वाद झाला होता. नेतृत्वाने केलेल्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत माजी महापौर आरिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आरिफ शेख यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवून पालिकेची निवडणूक देखील लढवली होती. आरिफ शेख यांना राजकीय डावपेच जमले पण पक्षीय राजकारण करता आले नाही. भाजपात राहून देखील पक्षात सक्रिय कधी दिसले नाहीत. अखेरीस आरिफ शेख यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या सोबत अनेक बैठकीच्या फेऱ्या झाल्यानंतर आरिफ शेख यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. प्यार से करेंगे सबका स्वागत असे म्हणत शहराध्यक्ष प्रकाशवाले यांनी वाट चुकलेल्या सर्वच नेत्यांना काँग्रेस पक्षात घेण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही तांत्रिक कारणानुसार माजी महापौर आरिफ शेख हे काही कालावधीपूर्वी काँग्रेस सोडून गेले होते. ते आता स्वगृही परत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि उद्या कार्यक्रम सकाळी 10:30 सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम फॉरेस्टमध्ये घेण्यात आलेला आहे. आरिफ शेख बरोबर शेकडो मुस्लिम बंधू हे सुद्धा काँग्रेसमध्ये येत आहे. ज्यांनी ज्यांनी येईल त्याचं मी स्वागत. प्यार से एक हिंदीमध्ये गाणं आहे, प्यार से करेंगे सबका स्वागत. ह्या म्हणीप्रमाणे मी सर्वांचं स्वागत करायलाच आहे व सर्वांना सर्वांसाठी काँग्रेसचे दार. माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मला पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल असा शब्द दिला आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर आरिफ शेख यांनी दिली आहे. अध्यक्ष चर्चा झाली, अध्यक्ष म्हणले की तुम्हाला पूर्वीप्रमाणे मान सन्मान दिला जाईल आणि तुम्ही काँग्रेसचेच आहात आणि काँग्रेसच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करा सगळेजण मिळून आणि आम्ही सर्व मिळून काँग्रेस पक्षाचेच काम करणार आहे आणि मनाने काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा राहून आमदार खासदार दिलेला जे कोणी कॅन्डिडेट असेल त्यांना निवडून देण्याचा. पण येणाऱ्या काळात आरिफ शेख यांना मुस्लिम अल्पसंख्याक सेलचे अध्यक्षपद देऊन सन्मान करणार का याकडे मुस्लिम समाजातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते माननीय राजाभाऊ सर्वदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दयानंद अंटल आणि मित्रपरिवार सोलापूर.